राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक जर त्या ठिकाणी वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल, त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल। संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वा करता काम करतात। अध्यक्ष महोदय, ते छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांच्या किल्ल्याशी बहुजन समाजाला जोडतात, हे कार्य चांगलं आहे, पण तरी देखील त्यांना महापुरुषावर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही। त्यांनाच काय, कोणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही। त्यामुळे महापुरुषावर कोणीही जर अशा प्रकारे वक्तव्य केलं तर त्याच्यावर कारवाई होईल। आणि त्याचवेळी अध्यक्ष महोदय, वीर सावरकरांवर देखील आक्षेपार्ह लिखाण करण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, काँग्रेसचं मुखपत्र या ठिकाणी शिदोरी या नावानं लिहितं, वीर सावरकर माफीवीर होते, वीर सावरकर समलैंगिक होते, वीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात नव्हते। तुम्ही बसा अध्यक्ष, तुम्ही खाली। ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचं या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे वीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिदोरीवर देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी निश्चितपणे अध्यक्ष महोदय गुन्हा दाखल करण्यात येईल। बसून घ्या, ठीक आहे, चला नालट नाही नाही, बसून घ्या, बसून तर घ्या, बसून तर घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बोलायची संधी देतो, बसून घ्या, उभं राहून बोलता येणार नाही, तुम्ही बाकीच्यांना बसू दे, बाकीच्यांना बसू दे, बसू दे, बसून घ्या, देतो देतो, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, देतो, बसून घ्या, ओ बसून घ्या, आपण बसून घ्या, आपण बसून घ्या, आपण बसून घ्या। मी सन्माननीय सदस्यांना समज देत आहे, कोणत्या या प्रकारची वागणूक ही योग्य नाही। राम सातपुतेजी, आपण आपल्या जागेवर बसा, आपण आपल्या जागेवर बसा, बाकीच्यांनी बसा, थोरात साहेब हे काही योग्य नाही, मी त्यांनाही बसवलंय, बाकीच्यांनी बसायला पाहिजे, हे योग्य नाही। चव्हाण साहेब हे योग्य नाही, नाना हे योग्य नाहीत, आपण जागेवर बसा, आपण जागेवर बसा। आपण यशोमती ताईना काहीतरी महत्वाचं मांडायचं, आपण खाली बसा, आपण खाली बसा, बाकीच्यांनी खाली बसा, खाली बसा, नाही मुळीच नाही, खाली बसा। यशोमती ताई काय मांडायचं आपल्याला? अध्यक्ष महोदय बोला, अध्यक्ष महोदय बोला। आम्ही ज्या वेळेला हे मनोहर कुलकर्णी अमरावतीमध्ये आले त्यावेळेला त्यांनी काही आक्षेपार्ह त्या ठिकाणी महात्मा गांधींवर, राष्ट्रपित्यांवर, महात्मा ज्योतिबा फुलेंवर, यशोमती ताई एक मिनिट ऐकून घ्या। आपण मला माहिती दिलीत की आपल्याला धमकी देण्याचे फोन आले, त्यामुळे मी तुम्हाला तेवढी बाब मांडायची परवानगी दिली आहे। या विषयावरती जर आपण बोलणार असाल तर मी पुढे जाणार, आपल्याला या संदर्भात काय माहिती द्यायची असेल ती द्या, असं चालणार नाही। संपूर्ण सगळ्या सदस्यांना जर बोलायचं मी याच विषयावर दिलं, कामकाज चालणार कसं? ते मी एक महिला आमदार आहे, मी अमरावतीमध्ये तिवसा विधानसभा मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन करते, मी काँग्रेसची आमदार आहे, मी माझ्या विचारधारेच्या अनुषंगानं जी महात्मा गुरुजी असं म्हणतायत, मनोहर कुलकर्णी नावाचा जो व्यक्ती आहे ज्याला दाभोळकर गुरुजी म्हटल्या जाते, ते भिडे गुरुजी, भिडे गुरुजी असं म्हटल्या जाते, ती व्यक्ती अमरावतीत आली। आणि अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या, अध्यक्ष महोदय बोलू तर द्याल की नाही, बोलू द्या ना। अध्यक्ष महोदय ती आली आणि मी तिथे विरोध केला, महात्मा गांधी राष्ट्रपित्या पित्यांना जर कोणी बोललं आणि महात्मा ज्योतिबांना जर कोणी बोललं तर आम्ही हे खपवून घेणार नाही, त्याच्यानंतर मला ट्विटरवर धमकी आलेली आहे। अध्यक्ष महोदय, या सभागृहासमोर मला हे सगळं वाचून दाखवायचं आहे। अध्यक्ष महोदय, का धमकी ट्विटरवर आलेली आहे? अध्यक्ष महोदय, ही धमकी अशी आहे, दाभोळकर असाच ओरडत होता, एक दिवस जन्नत मध्ये पाठवला, आम्ही धारकरी कोलते बाहेर काढते, लक्षात असू द्या। अध्यक्ष महोदय, दाभोळकर कोथळे, दाभोळकर असाच ओरडत होता, मध्ये पाठवला, टराटळा फाडून टाकला, हरामखोर कोण आहे बाई हे स्पष्ट करा। अध्यक्ष महोदय, मी
आमदार म्हणून मागच्या तिसरी टर्म आहे माझी आणि मी त्या ठिकाणी आमदार म्हणून लोकसेवा करते आहे. अध्यक्ष मोदी आम्ही कुठेही जातो ही कोणची पद्धत आली आणि हा माणूस बिलकुल सांगतोय की मी धारकरी आहे आणि ह्या ठिकाणी कैलाश सूर्यवंशी नावाचा हा माणूस आहे. त्यांनी म्हटलं की आम्ही दाभोळकरांना मारलं हे त्याची कबुली या ठिकाणी देत आहेत. अध्यक्ष महोदय उद्या माझ्या जीवाला जर काही झालं तर त्याला जबाबदार कोण राहील? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय यशोमती ताईंना पूर्ण सुरक्षा देण्यात येईल आणि ज्यांनी धमकी दिली आहे त्याला शोधून काढून जेलमध्ये टाकले. चला पुढे, अजिबात नाही. लक्षवेधी क्रमांक 2 आता पास झालं. चला लक्षवेधी क्रमांक 2 कोणाची आहे? कोण आहे 2 नंबर? नाही नाही, 1 नंबर पुढे ढकलेली आहे. लक्षवेधी तुमची आहे 2 नंबरची. झालं ना, आता संपलं नको. मला माहिती आहे तुम्ही काय बोलताय. चला पुढे बोला. लक्षवेधी क्रमांक 2 बोला. लक्षवेधी क्रमांक 2 पत्र दिलं नंतर देतो. तुम्ही आता लक्षवेधी जर घेऊ निवेदनावर नाही धमकी होती. ठीक आहे, बसा 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 बसा. महोदय विधानसभेमध्ये आम्ही हा एक अत्यंत महत्वाचा अमरावती मधल्या वक्तव्याचा उल्लेख केला असताना अनेक सदस्य त्यांना धमकी आली. तुम्हाला धमकी आली आहे का? बतांबा अनेक सदस्यांना धमकी आलेली आहे. मला धमकीचे फोन आले, ईमेल आलेली आहे. ईमेल मी पोलिसांच्याकडे दिली असताना पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या व्यक्तीला अरेस्ट केलेला आहे. कराड पोलिसांनी केलेला आहे, नंतर त्याला जामिनावर सोडलेला आहे. तो अध्यक्ष महोदय यशोमती ताईंना धमकी मिळाली, मला मिळाली, आवडत्या मिळाली, हे कुठून तरी तो सूत्रधार धमकी देण्याकरता प्रवृत्त केल्याशिवाय होणार नाही. सूत्रधार कोण आहे? आपण कारवाई करताय, आपण माहिती दिली, चांगली गोष्ट आहे. परंतु अध्यक्ष महोदय हा एक फ्रॉड माणूस आहे. याची डिग्री काय आहे? कुठे शिक्षण घेतले? हा प्राध्यापक कुठे होता? आणि सर्वात महत्वाची बाब, हा माणूस सोनं गोळा करतोय. आपल्या कायद्याप्रमाणे जर कुठल्याही संस्थेनी तर काही वर्गणी गोळा करायची असेल तर त्याला जिल्हाधिकाऱ्याकडे संस्था रजिस्टर करावी लागते, त्याचा हिशोब द्यावा लागतो. हा माणूस कितीतरी टनानं सोनं गोळा करतोय. परत आपण सोनं प्रत्येकाकडून घेतोय, लोकांची युवकांची दिशाभूल करतोय, ऐन परीक्षेच्या वेळेला हा काहीतरी गड किल्ल्याची मोहीक पाडतोय आणि ही बहुजन समाजाची मुलं कुठेतरी फरफडत जावीत. उद्देश आहे. ठीक आहे, आता यशोमती ताईंचा लक्षवेधी क्रमांक 2 की आम्ही एक दाभोळकरांचा खून केलेला आहे असं म्हटलं असेल तर त्या व्यक्तीला अरेस्ट केलंय का? आणि दाभोळकरांच्या चालू देणार आहे का? मला सध्या धमकी आलेल्या, ठीक आहे, मला आम्ही पाहून घेऊ समाजकार्यामध्ये काम करतात. आम्ही भेट घालत आहे. लक्षवेधी क्रमांक 3 पाहिजे. कोण आहे? लक्षवेधी क्रमांक 3 माझी आहे. बोला राणेसाहेब. लक्षवेधी क्रमांक 3 बसा जरा. मांडू घालला बघा ना परिस्थिती काय आहे त्याच्यात. तुम्ही